मला पण खुशी वाटायली. मग रडून काय उगच, सोन्यासाठी वाईट वाटत. देवा अरे सोनं आपण परत करू एवढं काय. श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे पूजा उमेश फॅमिली ब्लॉग. तर आजचा व्हिडिओ गुरुवारी बनवतीये. आज गुरुवार आहे पण तुम्ही म्हणाला आज तर शुक्रवार आहे, पण तुम्ही जो व्हिडिओ बघताय तो शुक्रवारी बघताय, कारण मी गुरुवारी व्हिडिओ बनवलेला दुसऱ्या दिवशी टाकते व्हिडिओ. तर माझी चालू आहे बघा देवपूजा. आता मम्मी येणार आहे बघा गावाकडून, तर मम्मीची वाट बघतेय मी. एका खूप मोठ्या महत्वाच्या कामासाठी जायचंय मला मम्मी सोबत बाहेर, तर त्यामुळे मी वाट बघते. त्यामुळे पटकन सगळे काम आवरले, कपडे वगैरे धुवून घेतले. आता देवपूजा करायची आणि देवपूजा झाल्या स्वयंपाक करायचा आहे. आता मम्मीला फोन करते मी, किती वेळ आहे किती नाही विचारते मम्मीला. आता छान अशी आधी देवपूजा करते, सगळं आवरावे झाले माझे, घर वगैरे पुसून झाले. तर आता मम्मी आल्यानंतर नेमकं कोणती गोष्ट आहे ती सगळ्यांना नक्की सांगते मी. तर लास्ट पर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर फायनली बघा माझी देवपूजा झालेली आहे. तर ज्यावेळेस मी खाली राहत होते त्यावेळेस भरपूर देव होते, पण आता वरती राहायला आल्यामुळं मी थोडेसे देव ठेवलेले आहेत बघा. अशा प्रकारे माझी देवपूजा झाली आहे. कशी वाटायली माझी देवपूजा नक्की नक्की कमेंटमध्ये सांगा सगळेजण. तर फायनली बघा माझी देवपूजा कम्प्लीट झालेली आहे आणि अशा प्रकारे मी देवपूजा केली आहे. आणि वरती देव आणल्यापासून रोजची रोज पूजा वगैरे करते मी. तर आता झाली आहे देवपूजा वगैरे. आता करायचं आहे मला स्वयंपाक. तर करते आता स्वयंपाक वगैरे. मम्मीची वाट बघत आहे, मम्मी कधी येते काय माहिती. मम्मी आल्यानंतर बाहेर जायचं आहे आम्हाला. तर आता करते स्वयंपाक वगैरे. तर बघा आता मी सकाळचा व्हिडिओ काढला होता, सकाळचं देवपूजा वगैरे सगळं झाल्यानंतर. आता दुपारचे 2 वाजलेले आहेत. तर आता आम्हाला जायचंय बाहेर. मी मम्मीची वाट बघत होती सकाळपासून. तर फायनली मम्मी आलेली आहे आणि आता आम्ही दोघे जाणार आहेत. कुठे जाणार आहेत, कशासाठी जाणार आहेत ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर लवकरच समजणारच आहे. तर मम्मी आलेली आहे माझं सोनं घेऊन. माझं जे सोनं डेली तुम्हाला सगळ्यांना दिसतं व्हिडिओमध्ये ते मी इथं ठेवत नाही. जेव्हापासून ह्या घरामध्ये चोरी झालेली आहे, सोनं पैसे वगैरे चोरी झाली होती 8-9-10 महिन्यापूर्वी. तेव्हापासून या घरात आजपर्यंत मी कधीच सोनं ठेवलेलं नाही. आणि का ठेवलं नाही, कारण तेव्हापासून जी मनामध्ये भीती बसलेली आहे का की या घरातून चोरी होईल काय होईल, तेव्हापासून फक्त सण काही असला तरच मी सोनं इकडं मागून घेते घालण्यासाठी. बाकी मी सोनं इथं ठेवतच नाही. माझं सोनं सगळं बँकेमध्येच असतं. काही दिवस बँकेत होतं, नंतर मम्मीकडं ठेवलंय. आणि आता फायनली आम्ही जाणार आहेत बँकेमध्ये. आम्हाला करायचंय गोल्ड लोन, त्यासाठी आम्ही जातो. तर गोल्ड लोन आम्ही कशासाठी करणार आहेत, आमचं नेमकं व्हिडिओचा मुद्दा काय काय सगळ्यांना, म्हणजे एक तर खूप आनंदाची पण गोष्ट आहे की एक खूप मोठी चांगली गोष्ट घडायली. आणि दुःखाची गोष्ट ही आहे की आतापर्यंत साठवलेले पैसे, आतापर्यंत म्हणजे सोनं वगैरे जे साठवलं होतं ते सगळं कदाचित नंतर तुम्हाला दिसणार नाही. तर चला आम्ही चाललोय. तर नंतर वापस आल्यानंतर व्हिडिओ काढणारच आहे. मम्मीने आणलेलं आहे बघा माझं सोनं. हा बघा
हा नेकलेस नेहमी सगळ्यांना दिसतच असतो व्हिडिओ मध्ये, मी घातलेला असतो कदाचित. आता बँकेत किती दिवस जाणार आहे, किती दिवसासाठी नाही ते पण नाही सांगू शकत. मम्मी घेऊन आली आहे, माझं सोनं तिकडंच होतं मम्मीच्या तिकडं. आणि हे गळ्यातलं बऱ्याच जणांना खूप आवडत होतं आणि माझं पण फेवरेटच आहे. तर बघू आता काय होणार आहे काय नाही पैशाच्या हिशोबाने. तर हे असते नेहमी माझ्या गळ्यात. एवढं सोनं माझं घेऊन आलेली आहे मम्मी. आता बघू हे लॉकरमध्ये म्हणजे लोन करण्यासाठी आम्ही घेऊन जाणार आहेत. तर आता बघू काय होते काय नाही. तुमच्या सगळ्यांना वापस आल्यानंतर पण मी व्हिडिओ काढणारच आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर बघा मम्मी आणि मी आलेलो आहेत बाहेर आणि आमच्या इथल्या आंटी पण आलेल्या आहेत. त्यांचं मुख्य काम होतं महत्त्वाचं, त्यामुळं मी त्यांना सोबत घेऊन आलेली आहे. तर ज्यूस घ्यायला थांबलोत आम्ही. आता आमचं अर्धं काम झालंय, आता अजून अर्धं काम राहिलंय. तर बघू आता काय होतंय काय नाही. घरी गेल्यानंतर मी सगळ्यांना सांगते काय होणार आहे काय नाही. तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर मम्मी आणि मी गेलो होतो बँकेत, बँकेत पण गेलोत आणि सोनाराच्या दुकानात पण गेलोत. सगळं बघितलंय, अजून ठेवलं नाही बँकेमध्ये. आम्ही फायनली ठरवलं की आता बँकेतच सोनं ठेवायचंय. तर आता बघू, सोनं आता सोबतच आहे, अजून काही हे नाही केलेलं. सगळं सोनं आहे बघा. आता हे मी सध्या तरी मम्मीजवळ देऊ लागले आणि मग बघू काय काय नाही. आता हे आल्यानंतर मग आम्ही दोघं जाऊ बाहेर आणि मग आम्ही जाऊ किंवा बँकेमध्ये आम्ही दोघं जाऊ करू गोल्ड लोन. आणि काय गुड न्यूज आहे ती नक्की नक्की काम पूर्ण झालंय तुमच्या सगळ्यांना. तर सकाळपासूनचा व्हिडिओ बघितला सगळ्यांनी. सकाळपासून मी सगळं आवरून वगैरे मम्मीची वाट बघत होते. नंतर मम्मी आली, मम्मी आम्ही बाहेर गेलो आणि जे काही काम होतं ते केलंय आम्ही काम पूर्ण. तरी पण आता यांच्याशी चर्चा केली मी की लोन करावं म्हणते आहे, गोल्ड लोन. तर बघू आता. म्हणजे असं नाही की करायचं नाही, लोन तर फिक्स करायचंच आहे आम्हाला. कारण गोष्टच इतकी मोठी आहे की त्याच्यासाठी गोल्ड लोन घेणं खूपच जरुरी आहे. आणि कदाचित याच्यानंतर माहित नाही किती दिवस गोल्ड देऊन टाकू काय होणार आहे माहित नाही. कदाचित याच्यानंतर जे मी सोनं घालत होते गळ्यामध्ये जे दिसत होतं माझ्या, कदाचित ते दिसल का नाही त्याची गॅरंटी मी देत नाही. नाही दिसू शकणार कदाचित ते सोनं नंतर. आता वाईट वाटतंय पण काहीतरी चांगलं होण्यासाठीच काहीतरी वाईट होतं, याचा खूप मोठा आनंद आहे. तर व्हिडिओ सगळ्यांनी बघितला कालचा, तर सगळ्यांना खरंच खूप वाईट वाटलं की पण एवढंच की सोनं फक्त दिसण्यापुरतंच ठीक आहे, पण ते काहीतरी कधी कामाला येईल ते पण ठीक आहे, पण त्याचे जसे पाहिजे पैसे तसे येत नाहीत बरं का. जे अपेक्षेने करतो चार, समजा हे 10 रुपयाचं सोनं आहे, 10 रुपयाचं केलं की आपल्याला वाटतं नाही आता आपल्याला 2-4 वर्षांनी ते टायमाला तेवढेच येतील, पण ते शक्य नाही, कमीच येते नाही. बट्टा असल्यावर बरं का, ज्या वेळेस मी माझं अर्ध सोनं केलं होतं का त्यावेळेसचा भाव खरंच खूप कमी होता आणि त्यावेळेसच मला आता मोडायला परवडायलंय. पण जास्तीत जास्त सोनं माझं भाव वाढल्यानंतरच मी केलेलं आहे, म्हणजे 5200 किंवा 5000 लॉकडाऊनच्या मध्ये 6200-6300 होता. हा तर त्यावेळेस नाही, 58,000 सोनं होतं त्यावेळेस मी सोनं केलेलं. आता मोडताना पण तोच भाव आहे, तो नाही आता उलट थोडासा कमी आहे वाटतंय. तर जाऊ द्या, मॉडल किंवा बँकेचं गोल्ड लोन करल, दोन्ही पैकी एक काहीतरी करणार आहे. येस बोलली काय झालं, बर्थडेला गेल तिथे तू, अजून वेळ आहे का बर्थडेला? अच्छा. तर व्हिडिओ सगळ्यांनी बघितलाय कालचा, अर्धवट मस्त, बरेच जणांच्या कमेंट आहेत, अर्धवट माहिती सांगितली, अर्धवट सांगितली, पूर्ण माहिती नक्कीच सांगणार आहेत. पण जेव्हा ते होईल तेव्हा नक्कीच सांगणार आहेत, तोपर्यंत थोडं असं म्हणजे न सांगायचं हेच केलं तुम्हाला नक्की सांगू. आणि ही बघा ना, राहून राहून सारखं रडती, राहून राहून रडायला लागली तुला काय. रडायला काय होत, निवळ पागल आहे विंडो, त्यामुळे मला रडायचा व्हिडिओ काढायचा नव्हता. देवा,
रडायची गरज आहे का? उलट चांगल्या खुशीच्या मोक्यात माणसं खुश होते आणि रडायला लागली. बघा बघा, रडायची गरज आहे का? अरे मला मला खुशी वाटायली, मला हसू येत आहे, तू रडायला लागली, किती अवघड आहे. मला पण खुशी वाटायली. मग रडून काय उगच? देवा, अरे सोनं आपण परत करू, एवढं काय गेलंय सोनं, काय अडचण नाही. आपण परत आपणच केलं तर थोडं दमधीर खा 100%. देवा, बघा बरं मित्रांनो, ठीक आहे, जाऊ द्या, हिला मी समजून सांगतो. व्हिडिओ नाही पुढचा काढत. तर व्हिडिओ सगळ्यांनी बघितलाय कालचा अर्धवट. मस्त बरेच जणांच्या कमेंटेत अर्धवट माहिती सांगितली, अर्धवट सांगितली, पूर्ण माहिती नक्कीच सांगणार आहेत. पण जेव्हा ते होईल तेव्हा नक्कीच सांगणार आहेत. तोपर्यंत थोडं असं म्हणजे न सांगायचं हेच केलं, तुम्हाला नक्की सांगू. आणि ही बघा ना, राहून राहून सारखं रडती, राहून राहून रडायला लागली. तुला काय रडायला काय होत? निवळ पागल आहे विंडो. देवा, रडायची गरज आहे का? उलट चांगल्या खुशीच्या मोक्यात माणसं खुश होते आणि रडायला लागली. बघा बघा, रडायची गरज आहे का? अरे मला मला खुशी वाटायली, मला हसू येत आहे, तू रडायला लागली, किती अवघड आहे.